नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी हो बघतो आहोत एम टी एस आणि पोस्टमन भरती जी आहे त्याच्या संदर्भातली नीतिमत्ता नावाची जी एक वेगळी ब्रांच किंवा वेगळी शाखा शाखा किंवा आपल्या सिलेबसमधला तो वे वेगळा घटक आहे ज्याला आपण एथिक्स असं म्हटलं जातं काय एथिक्स किंवा ज्याला मॉरल स्टडी असं म्हटलं जातं त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं लेक्चर आज या ठिकाणी बघणार आहोत आपला म्हणजे थोडक्यात या लेक्चरचा विषय काय आहे तुम्ही काही पेपर आपण बघतोय झालेले आहेत त्याच्यामध्ये जर नैतिकतेचे प्रश्न बघितले तर तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत काही विचार आहेत काही बाबी आहेत त्या जर तुमच्या क्लिअर असेल तर ते प्रश्न चुकत नाही आहेत प्रश्न खूप सोपे आहेत मात्र तुम्ही जर अजिबातच अभ्यास करत नसाल तर मात्र मग तुमचे प्रश्न चुकतील ओके आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नैतिकता आणि जी भावनिक बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो काय भावनिक बुद्धिमत्ता हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे की नैतिकतेवर भावनिक बुद्धिमत्ता काय परिणाम करते भावनिक बुद्धिमत्तेचा आणि नैतिकतेचा काय संबंध आहे कारण की या पद्धतीचे किंवा याचा बेस मानून काही प्रश्न का या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत समजून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा नसणार आहे की मग ती भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला कधी मांडला त्याचे किती अँगल आहेत असं किती कधी कोणी हे नसणार आहे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचं नसणार आहे तिथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असेल मात्र उत्तर हे सब्जेक्टिव्ह स्वरूपाचं तुमच्या डोक्यात तयार असेल तर तुम्हाला त्या ठिकाणचा तो पर्याय योग्य पद्धतीने क्लिक करता येईल बघूया या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा आपणी तथा दुसरो की भावना समजणे तथा उनका समुचित प्रबंधन की क्षमता भावनिक बुद्धिमत्ता भावनात्मक समज मनोवैज्ञानिक समज मानवतावादी समज या सावेगिक बुद्धी कळती आहे मित्रांनो बघा भावनिक बुद्धिमत्ता त्याला भावनात्मक समजही म्हणू शकतो आपण मनोवैज्ञानिक समज मानवतावादी समज सामेगिक बुद्धिमत्ता असे विविध शब्दप्रयोग त्याच्यासाठी आहे या सगळ्यामधून काय की भावना तुम्हाला आपली स्वतःची भावना किंवा दुसऱ्यांची भावना जी आहे ती योग्य पद्धतीने समजली पाहिजे ओके ती समजून घेणं दुसऱ्याच्या मनामध्ये घुसणं याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात दुसऱ्या शब्दामध्ये आपली ज्या भावना आहेत आपल्या भावना या परिस्थितीच्या अनुसार आपल्याला नियंत्रित करता येतात का त्या आपल्याला परिस्थितीनुराप अनुरूप दर्शविता येतात का परस् पारस्परिक संबंध जे आहे एकमेकांशी जे आपण त्याचं रिलेशन म्हणतो ती आपल्याला विवेक बुद्धीने आणि सामंजस्याने त्या ठिकाणी मांडता येतात का हे फार महत्वाचं आहे बघा काही जणांना अत्यंत लगेच राग येणं असेल काही जण अपयशामध्ये लगेच खचून जाणं असेल याचा संबंध भावनिक बुद्धिमत्तेशी आहे भावनिकदृष्ट्या सक्षम असणं आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी तुम्हाला एक विद्यार्थी जो आहे त्याच्याकडून अपेक्षित आहे या ठिकाणी हे लक्षात घ्या ओके सामंजस्य विवेकशील वर्तन त्या ठिकाणी तुमचं असलं पाहिजे याच्यातून आपलं मूळ रूपातील ज्या भावना आहे त्यांना ओळखणे त्यांना प्रबंधित करणे तसेच दुसऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना समजून घेणे या बाबी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत असं आपल्याला म्हणता येईल आता इथे मुद्दा जर बघितला तुम्ही तर प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं आहे प्रत्येकाची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे तिचा विकास तिची डेव्हलपमेंट प्रत्येकाची वेगळी झालेली आहे मग अशा वेळेस भावनांना व्यक्त करणं त्यांना प्रबंधित करणं याची प्रत्येकाची शैली वेगळी असू शकते आणि मग ती आपली भावनाओ या, भावना या संवेगो की क्षमता और किस प्रकारचे संवेग दुसरे को प्रभावित करते हे की समस्या अच्छे संबंधो का निर्माण होऊ शकता हे बघा आपण किती चांगल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करू शकतो याच्यावरून तुमच्या पुढच्या बऱ्याच बाबी ठरत असतात हे आधी लक्षात घ्या याच्यामध्ये दुसऱ्या प्रती आपली जी धारणा आहे दुसऱ्या प्रती आपला जो त्याला दुसरा एक शब्द आहे बघा ॲटिट्यूड म्हणतो आपण त्याला आपण म्हणतो बघा याच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे किंवा ॲटिट्यूड ज्याला आपण दृष्टिकोन असं म्हणतो त्याला आपण अभिवृद्धी असं म्हणतो ती फार महत्वाची आहे म्हणजे थोडक्यात काय तरी लोकसेवक जे आहे ते कार्यकुशल असले पाहिजेत दक्ष असले पाहिजे सजीव असले पाहिजेत त्यांच्या कार्यामध्ये त्यांना सफल व्हायचं असेल तर त्यांच्याकडे ही जी बुद्धिमत्ता म्हणतो आपण भावनिक बुद्धिमत्ता ती प्रभावी व्यक्तिमत्वाची असली पाहिजे तर आणि तरच त्या ठिकाणी ती व्यक्ती आपल्या पदाला न्याय देऊ शकते हे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढे ही जी अवधारणा म्हणतो आपण त्याला किंवा त्याला संकल्पना म्हटल्या जातो मराठीमध्ये की नैतिकतेशी संबंधित भावनिक बुद्धिमत्ता याचा विकास कसा होत गेला ही कन्सेप्ट डेव्हलप कशी झाली बघा डार्विन डार्विनचा सिद्धांत आपल्याला माहित आहे डार्विन असं म्हणतो की व्यक्ती की उत्तर जीविता व अनुकूलन कितनी करता आहे डार्विनने म्हटलेलं आहे की व्यक्तीचं व्यक्ती एखाद्या गोष्टीची कि किती अनुकूल आहे किंवा किती ऍडजस्टमेंट करू शकतो हे त्याच्या भावना तो कशा व्यक्त करतो याच्यावर अवलंबून आहे त्याच शताब्दीमध्ये एकोणीसशे शतकामध्ये हिगल सारख्यानी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की बुद्धिजीवी बुद्धी तथा अमूर्तीकरण को मनुष्य की सर्वोच्च क्षमता त्या ठिकाणी मानावं लागेल म्हणजे हिगल सारखे व्यक्ती म्हणतोय की बुद्धिमत्ता ही सर्वश्रेष्ठ मानली पाहिजे अस्तित्ववादी विचारक जे होते ज्यामध्ये सोरेन म्हटलेला आहे यांनी म्हटलेलं आहे की मनुष्य की पहचान उसकी की भावना होणी हो ना की बुद्धीशी बघा याच्यामध्ये आता दोन गोष्टी आहे भावना श्रेष्ठ की बुद्धी श्रेष्ठ कारण की याचा सरळ सरळ नैतिकतेशी संबंध आहे काही जण बुद्धिमान असू शकतात पण ते भावनिकदृष्ट्या कमकुवत असतील तर मात्र कुठेतरी त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात मग इथे वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न केला ओके okay? तर हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे एकोणीसशे वीसचं हे थोरणडाईकने बुद्धिमत्तेसंदर्भात काही प्रकार मांडले त्याच्यामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता एक महत्त्वाची कन्सेप्ट होती तुम्ही जर मानसशास्त्र तुमचं झालेलं असेल मी बारावीला मानसशास्त्र हा विषय अभ्यासलेला आहे त्याचा आणि भावनिक बुद्धिमत्ता खूप सारा अभ्यास त्याच्यामध्ये आहे सामाजिक बुद्धिमत्ता ज्याला आपण सोशल इंटेलिजन्स म्हणतो त्याचं या थोरनडाईकने ती विचार मांडलेली होते सामाजिक संबंध जे आहे आपले ते व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी ठेवता आले पाहिजेत त्यांचे पर्याय आपले व्यवस्थित निवडता आले पाहिजेत कारण की ते समाज हित असेल किंवा समाजाचं कल्याण असेल त्याचा आणि भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध आहे असं थोरनडाईकने म्हटलेलं आहे पुढे एकोणीसशे चाळीसमध्ये डेव्हिड वेस्लर याने म्हटलेलं आहे की व्यक्ती की सफलता मे सिर्फ बौद्धिक पक्ष सामील नाही आहे बल्कि भावनात्मक पक्ष को महत्त्व देना चाहिए बघा म्हणजे डेव्हिड वेस्लर हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता एकोणीसशे पन्नासमध्ये प्रसिद्ध मनोवैज्ञानिक अब्राहम मोसले फार महत्त्वाचा मानसशास्त्रज्ञ हा याने म्हटलेला आहे की मनुष्य के भावनात्मक पक्षो के महत्त्व रेखां की रेखांकित त्या ठिकाणी त्याने केलेलं आहे किंवा भावनात्मक पक्ष हा फार महत्त्वाचा आहे हे त्याने म्हटलं आहे पुढे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये हॉवर्ड गार्डनर यांचा सिद्धांत बहुल बुद्धिमत्ता सिद्धांत माहीत असला पाहिजे तुम्हाला थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स एखादी व्यक्ती बहुआयंगी हुशार असू शकतो मग तो कसा असेल ज्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे आठ प्रकार सांगितलेले आहे बघा या बाबी महत्वाच्या हो आहे माहीत असलं पाहिजे ज्याचा बुद्धिमत्ता भावनात्मक बुद्धिमत्तेचे आठ प्रकार कोणी सांगितले हॉवर्ड गार्डनर यांनी हे आम्हाला माहीत असलं पाहिजे आणि याचा सरळ सरळ नैतिकशी संबंध आहे ज्याची भावनिक बुद्धिमत्ता विकसित त्याची नैतिकता तो जास्त नैतिक व्यक्ती असं या ठिकाणी फायनली मला वाटतं आपण निष्कर्ष काढू शकतो आणि हे जर बेसिक तुम्हाला थोडीशी माहिती असेल याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केलेला असेल तर मग या पद्धतीचे प्रश्न तुमचे नक्कीच त्या ठिकाणी बरोबर येत जातील चला आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद